विद्यार्थी मित्रांनो, आज आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील संबंध या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. त्रिकोण PMN हा काटकोन त्रिकोण आहे. M हा कोण 90 अंश मापाचा आहे. कोण P व कोण N हे परस्परांचे कोटिकोन आहेत. जर कोण N हा थीटा असेल तर P हा 90 वजा थीटा. आपण कोण थीटा यासाठी साईन, कॉस आणि टॅन गुणोत्तर लिहिणार आहोत. तुम्हाला माहितीच आहे साईन थीटा म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण, थीटा समोरील बाजू PM भागिले PN, कॉस थीटा कोण थीटाच्या लगतची बाजू भागिले कर्ण MN छेद PN, टॅन थीटा बरोबर समोरील बाजू भागिले लगतची बाजू PM छेद MN. अशाच पद्धतीने आपण साईन 90 वजा थीटा, कॉस 90 वजा थीटा आणि टॅन 90 वजा थीटा यांचे गुणोत्तर लिहिणार आहोत. साईन 90 वजा थीटा बरोबर MN छेद PN, कॉस 90 वजा थीटा बरोबर PM छेद PN आणि टॅन 90 वजा थीटा बरोबर MN छेद PM. आपल्याला 6 समीकरण मिळालेत, 1, 2, 3, 4, 5, 6. या 6 समीकरणांचा बारकाईने निरीक्षण केले असता असे लक्षात येते की समीकरण 1 व 5 वरून साईन थीटा बरोबर कॉस 90 वजा थीटा, साईन थीटा PM छेद PN आणि कॉस 90 वजा थीटा बरोबर सुद्धा PM छेद PN. समीकरण 2 व 4 वरून कॉस थीटा बरोबर साईन 90 वजा थीटा, कॉस थीटा MN छेद PN, साईन 90 वजा थीटा सुद्धा MN छेद PN आहे. साईन थीटा आणि कॉस थीटा यांचे आपण साईन थीटा भागिले कॉस थीटा ह्या समीकरणामध्ये किमती टाकल्या तर उत्तर येतं PM छेद MN. ह्याचं उत्तर आहे टॅन थीटा, म्हणजे साईन थीटा अपॉन कॉस थीटा बरोबर टॅन थीटा. टॅन थीटा इंटू टॅन 90 वजा थीटा बरोबर त्यांच्या किमती टाकल्या तर उत्तर 1 आलं, म्हणजेच टॅन थीटा गुणिले टॅन 90 वजा थीटा बरोबर 1. हे सर्व सूत्र आपल्याला मिळालेले आहेत. हे सूत्र तुम्ही सर्वांनी पाठ करायची आणि वहीत लिहायची आहेत.